मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के माध्यम से बेरोजगार युवा को एक अभूतपूर्व अवसर प्रदान किया गया है। जब तक आपको अपनी शैक्षणिक डिग्री या डिप्लोमा के साथ वास्तविक कार्य अनुभव नहीं मिलता, तब तक आवश्यक के साहस विकसित नहीं होता है। बेरोजगारों के लिए छात्रवृत्ति के साथ अनुभव प्राप्त करने का यह एक अनूठा अवसर है। इसके साथ ही इस नई इनोवेटिव योजना से उद्योग जगत की आवश्यकता के अनुरूप जन शक्ति भी उपलब्ध होने से कलेक्टर का मानना है कि इससे और अधिक सकारात्मक ऊर्जा का संचार होगा, ऐसा विपिन इटनकर ने कहा। राज्य सरकार द्वारा हाल ही में लोक कल्याणकारी राज्य की भूमिका से ली गई इस महत्वपूर्ण योजना के प्रभावी क्रियान्वयन को लेकर आज उनकी अध्यक्षता में नागपुर में विभिन्न औद्योगिक क्षेत्रों के प्रमुखों के साथ बैठक हुई। जिला कौशल्य विकास और उद्यमिता विभाग के सहायक आयुक्त सुनंदा बजाज, एसोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशन नागपुर के अध्यक्ष आशीष काले, एडवांटेज विदर्भ के ट्रस्टी राजेश रोकड़े, प्रशांत उगेमुके, होटल मैनेजमेंट के तेजिंदर सिंह, बुटीबोरी इंडस्ट्रियल एसोसिएशन के प्रशांत मेश्राम शर्मा इस बैठक में बैद्यनाथ समेत अन्य उद्योग जगत के प्रतिनिधि मौजूद थे। आज के परिदृश्य में शिक्षित बेरोजगारों के लिए अनुभव एक प्रमुख मुद्दा है। यह समस्या अब मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के माध्यम से हल हो गई है और बेरोजगार इस 6 महीने के अनुभव के माध्यम से कल की उज्जवल सफलता की नींव मजबूत कर सकेंगे, ऐसा कलेक्टर डॉ. विपिन इटनकर ने कहा। इस योजना के लिए निजी कंपनियों को उतनी ही जन शक्ति प्रदान की जाएगी जितनी वे समायोजित कर सकेंगे। इसके लिए महास्वयं की वेबसाइट rozgar.mahaswayam.gov.in/home-index इस पर रजिस्ट्रेशन कराना बेहद जरूरी है। कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर का मानना है कि नागपुर में विभिन्न उद्योग इन रिक्तियों को पोर्टल पर दर्ज करने के लिए स्वतःस्फूर्त रूप से आगे आएंगे। उन्होंने बताया कि जल्द ही नागपुर के बिहान, बुट्टीपुरी और हिंगना में विशेष शिविर आयोजित किए जा रहे हैं ताकि ऑनलाइन फॉर्म जमा करने में आने वाली समस्याओं को दूर किया जा सके। विभिन्न उद्योगों की स्थापना में हमेशा यह संदेह रहता है कि जिन लोगों को रोजगार दिया जाना है उनके पास उनकी कंपनियों के लिए आवश्यक कौशल है। दूसरी ओर बेरोजगारों के लिए व्यवहारिक अनुभव के पर्याप्त अवसर बने हुए हैं। एडवांटेज विदर्भ के ट्रस्टी राजेश रोकड़े ने कहा कि योजना बेरोजगारों और उद्यमियों के बीच एक सुनहरा मतलब हासिल करेगी। उन्होंने कहा कि इससे बेरोजगारों में अनुभव के साथ साथ समय की कीमत, अनुशासन का अप्रत्यक्ष कौशल विकसित होगा। जब योजना की घोषणा की गई तो कुछ आशंका थी। कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर ने इस योजना की सारी बारीकियां बताई। वहीं एसोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेवलपमेंट के प्रशांत उगेमुके ने टिप्पणी की कि हम अधिक खुश हैं क्योंकि यह उद्यमियों और बेरोजगारों के पारस्परिक लाभ के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण योजना है। आशीष काले ने कहा कि जो लोग रोजगार देना चाहते हैं उनके बीच इस योजना को लेकर अधिक आशा का माहौल बना है। प्रेसिडेंट एसोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट नागपुर, जसं की प्रशांत जी आमच्या कलीग ने सांगितलं, स्कीम फार चांगली आहे आणि माझे दोन मुद्दे किंवा दोन पॉइंट्स अप्रिशिएबल आहे या स्कीममध्ये। एक म्हणजे की एज्युकेटेड अनएम्प्लॉईड जे आहेत आणि 18 ते 35 जे वय चूज केलेलं आहे याच वयामध्ये मॅक्सिमम एंटरप्रिनरशिप किंवा स्किलिंग माणसाला शिकण्यामध्ये हा एज इज परफेक्ट। आय थिंक स्किलिंग हा मोठा प्रॉब्लेम या स्कीममुळे सॉल्व्ह होतो आहे, कारण असे पुष्कळसे सेक्टर्स आहे जिकडे स्किलिंग आपण ऑर्गनाइज सेक्टरकडनं जाऊन किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिकू नाही शकत, पण ती स्किलिंग ऑन द जॉब 6 महिने आज जे गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करते हे एक आमच्या इंडस्ट्रीजचं, सर्व्हिस इंडस्ट्रीजचं आणि इव्हन इंडस्ट्रीजचं मोठा एक प्रॉब्लेम होता की स्किलिंग कसं करायचं। हे ऑन द जॉब ट्रेनिंग करता आज गव्हर्नमेंट ह्याच्याकरता बजेट देऊन राहिली आहे आणि आय थिंक की याच्यामुळे आज जी इंडस्ट्री रिस्क घेण्यामध्ये थोडी भीती होती त्यांना किंवा ते फक्त एक्सपिरियन्सडच लोक घेत होते, आज हे आम्ही अशाही लोकांना घेऊ, स्पेशली अशा लोकांना घेऊ जे स्किल नाही आहे पण त्यांच्याकडे क्वालिटीज आहे आणि स्किल करू। सो आय थिंक या स्कीममुळे अशा लोकांना जॉब मिळेल जे नॉर्मली त्यांना जॉब नसतं मिळालं आणि आय थिंक इट्स अ व्हेरी गुड स्कीम आणि डेफिनेटली इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर सगळे याला चांगला रिस्पॉन्स देतील आहे। वी आर व्हेरी एक्साइटेड फॉर दिस स्कीम आणि आय एम शुअर की लवकरात लवकर जे गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे की 18 ते 35 जे यूथ आहे ते इमिजिएट जॉबवर यावं ते लवकरच होईल। योजना मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केली तेव्हा ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये किंवा आमच्या उद्योजकांमध्ये अशी भीती होती की आता नवीन प्रशिक्षणार्थी किंवा नवीन एम्प्लॉईज हे आपल्याला फार महाग पडतील, कारण की त्यांना जर 12,000, 10,000, 6,000 हे जर असे घरीच बसल्या मिळणार तर आपली एम्प्लॉयबिलिटीची कॉस्ट वाढेल। पण आज जेव्हा ही पूर्ण प्रणाली काय आहे किंवा पूर्ण स्कीम काय आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यावर ही खरंच फार प्रशंसनीय गोष्ट आहे। दिस विल ऍक्ट एज अ ब्रिज बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज सिकिंग द एम्प्लॉयमेंट, कारण की आम्हाला बऱ्याचदा
लोकांना ट्रेनिंग द्यायला किंवा लोकांना एम्प्लॉयमेंट देताना कितपत ते आपल्याला परवडेल हा एक विषय असतो. तर आता याच्यामुळे असं आहे की मला जर 20 लोक घ्यायचे आहेत मी साधारणतः 30 लोकांना ट्रेनिंग देऊ शकतो घेऊ शकतो ज्याची बऱ्यापैकी 60-70% जी कॉस्ट असते ती त्यांना सरकारकडून मिळणार आहे. त्याच्यावर आम्ही इंडस्ट्री टॉपअप केल्यावर दोघांचाही त्याच्यामध्ये सिरियसनेस वाढेल आणि अशा रीतीने 6 महिन्याच्या कालावधीत एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर दोघांनाही हे कळेल की सुटेबिलिटी काय आहे आणि याच्यामुळे नक्कीच दोघांचाही म्हणजे ज्यांना नोकरी पाहिजे आणि ज्यांना नोकरदार पाहिजे अशा दोघांचाही फायदा होईल. मी राजेश रोकडे, मी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी एडमंटेज विदर्भसाठी मी ट्रस्टी आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचा मी व्हाईस चेअरमन आहे आणि नागपूर सराफाला मी सेक्रेटरी पण आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी इथे मीटिंग बोलवली डॉक्टर विपिन इटनकर साहेबांनी आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळी माहिती दिली या रोजगारबद्दल. ती खूपच छान आहे. म्हणजे आम्हाला पहिले शंका कुशंका होत्या पण त्या सगळ्या कुशंका शंका ज्या होत्या सगळ्या बाहेर निघालेल्या आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अर्थात रोजगार असतं आणि ते रोजगार इझी वे म्हणजे ऍज अ एम्प्लॉयर आणि ऍज अ एम्प्लॉई दोघांनी दोघांनाही हा प्रॉब्लेम असतो कारण की आम्हाला एक गरज असते चांगल्या एम्प्लॉईची आणि एम्प्लॉईला पण चांगल्या एम्प्लॉईची गरज असते एकमेकाला आणि ती जी दोघांच्या मधातलं जे बंधन होतं कुठे ना कुठे जुळत नव्हतं हे या माध्यमातून आम्हाला एक चांगले लोक नवीन लोक मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ती भीती पण राहणार नाही की बा नवीन लोक आले तर त्यांना आम्हाला खूप जास्त पे करायचं कारण की सरकार याच्यात स्वतः इन्वॉल्व्ह होत आहे आणि सरकार याच्यात जे नवीन एम्प्लॉई आमच्याकडे जॉईन करतील त्यांच्याकडनं मदत मिळणारच आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण सपोर्ट मिळेल आणि आम्हालाही असं वाटणार नाही की नवीन लोकांना आम्ही आमच्या दुकानात किंवा आमच्या शोरूमला किंवा आमच्या इंडस्ट्रीला घेतल्यानंतर आम्हाला खूप जास्त भूर्दंड बसेल असं आम्हाला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की नवीन लोकांना जे भरपूरदा प्रॉब्लेम हे असतं की नवीन लोकांना घेताना आम्हाला भीती असं वाटतं की बा त्यांचा कसं काय परफॉर्मन्स राहील. तर आमच्याकडे 6 महिन्याचा कालावधी हा खूप जास्त चांगल्या प्रकारे कामात येऊ शकतो. या 6 महिन्यात जर आम्हाला खूप चांगले एम्प्लॉईज मिळतात आमच्या भविष्यासाठी तर इट विल हेल्प फॉर अस आणि त्यांना सुद्धा एक अनुभव जे नवीन लोक आमच्याकडे जॉईन करतील कारण की कोणीही कुठेही जॉबसाठी जातात सगळ्यात पहिले अनुभव हा काउंट केला जातो की किती वर्षाचा तुमच्याकडे अनुभव आहे याच्या आधी तुम्ही कुठे काम केलेलं आहे. तर या 6 महिन्याचा कालावधी त्यांच्याकडे जो अनुभव असेल तो नक्कीच इथे नाहीतरी कुठेतरी त्यांना तो कामात येईल. हा एक खूप विनविन परिस्थितीमध्ये केलेला योजनेचा मला संदर्भ दिसलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं असतं वेळ आणि वेळेची कदर करणं सगळ्यात गरजेचं असतं आणि मला वाटतं की एक शिस्त या योजनेमुळे नवीन जे लोक आहेत ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे त्यांना हे मिळेल. मला म्हणजे खूपच आम्ही खुश आहे या सगळ्या योजनेपासून आणि मला असं वाटतं की याच्याने खूप रोजगारचा हा एक मोठा जो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू करून सॉल्व्ह होते. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट. ऑरेंज सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर जो नागपुर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है. देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है. गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है. सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं साथ ही सभी प्रकार की कॉरपोरेट सेवाएं भी उपलब्ध है. इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है. इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक ट्रॉमा बर्न केसेस कार्डियोलॉजी लेप्रोस्कोपिक सर्जरीज न्यूरो सर्जरीज पेडियाट्रिक सर्जरीज यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है. इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी एम्बुलेंस फार्मेसी आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है.